सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी हाईट्स मध्ये, तेही फक्त 20 लाखांपासून. निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त 1 BHK आणि 3 BHK फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध. साईट पत्ता: रवी राही मंगल कार्यालय जवळ, मनेरमळा नॅशनल हायवे लगत, उजळेवाडी. याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हाईट्स, शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्याजवळ रंकाळा येथेही फ्लॅट्स उपलब्ध आहेत. संपर्क 99 23 59 22 55. नमस्कार दर्शको, लाईव मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कोल्हापूर सगळ्यात जास्त ओळखलं जातं ते करवी निवासिनी आई अंबाबाईमुळं. साडेतीन शक्तिपीठामध्ये आई अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक जगभरातून दर्शनासाठी येत असतात. आता शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. या शारदीय नवरात्रोत्सवाच्या 9 दिवशी आई अंबाबाईला काय नैवेद्य दाखवला जातो, आई अंबाबाईचा नैवेद्य कोण करतं, याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत ज्या आई अंबाबाईचं नैवेद्य करतात त्यांच्याशीच आपण या संदर्भात बातचीत करणार आहोत. नमस्कार मॅडम, तुमचं लाईव्ह मराठीमध्ये स्वागत आहे. तुमचं नाव काय? माझं प्रियांका प्रदीप बोंद्रे नाव आहे. आमची तिसरी पिढी नैवेद्य करते, गंगाजी, सदाविनायक बोंद्रे, परत माझं आता प्रियांका प्रदीप बोंद्रे, असं आमची तिसरी पिढी नैवेद्य करते काम. आम्ही मूळचे देवघरचे, रत्नागिरी जिल्हा, तिथनं गंगाजी इथं आल्या होत्या पूर्वीपासून प्राधान्याने नोकरी, तेव्हापासून ते करतात नोकरी. त्याच्यानंतर आमच्या सासूबाई करत होत्या सुधाविनायक बोंद्रे, नंतर मी करायला लागली. मी शिखर शिंगणापूरचे आहे, मला इथं दिली आहे सासू. तुमचं सासरी म्हणजे तिथं? शिखर शिंगणापूर जोशी आडनाव माझं म्हणायचं. रोज आईला नैवेद्य काय दाखवताय तुम्ही? रोज पुरणपोळी, वरण भात, चटणी, कोशिंबीर, संध्याकाळी करंजा लाडू, धनुर्मासा सकाळी नैवेद्य 8:30 असते, मुगडाळीची खिचडी, वांग्याचं भरीत, भाजी, सगळा नैवेद्य असतो. परत 12 पुरणपोळी, वरण भात, चटणी, कोशिंबीर, 2 भाज्या, चटणी, कोशिंबीर, वरण भात सगळं असतं. आता नवरात्र आले आणि नवरात्राला आईला काय विशेष नैवेद्य दाखवला जातो? नवरात्राला आता मेन म्हणजे खीर करायला लागते, 5 पोळ्या ज्यादा असतात, मसाले भात वगैरे, हे नैवेद्य आहेच आहे, पूर्वीपासून चालत आलेलं तेच ठेवलेलं आम्ही नैवेद्याचं, त्यात काही बदल नाही. मोठी भात, भाताचे मोद वगैरे सगळं असतं. तुम्ही म्हणता गंगा आती 2 रुपयाने देत होता, आता तुम्हाला किती मानधन मिळतं? आता 25,000 मानधन मिळतं मला. सगळं देवस्थान आहे, सगळं माल वगैरे भरतं, त्यांचीच रूम आहे राहायला नैवेद्यासाठी, त्यांनी दिलेली आम्हाला 25,000 रुपये आहे की आता? 25-30,000 आहे. पहिला 2 रुपये होतं हां, तेव्हापासून 14,000, परत असं वाढत वाढत आता मानधन वाढलेलं आहे. तो इतक्या वर्ष तुम्ही आईची सेवा करताय, आई अंबाबाईकडे काय मागणं आहे? माझं फक्त तब्येत नीट राखावी, तिनं शेवटपर्यंत माझ्याकडनं सेवा ही करून घ्यावी, हीच माझी भरपूर इच्छा आहे, बाकी काय नाही. तर तुम्ही पाहिलात बोंद्रे परिवार गेली 3 पिढीपासून आई अंबाबाईला नैवेद्य देते आणि नैवेद्य देऊन आईची सेवा करत आहेत. कॅमेरमॅन रवींद्र बागासह मी नीता पोदार, लाईव्ह मराठी कोल्हापूर.